खाजगी सावकाराकडून होणाऱ्या आर्थिक आणि मानसिक छळाला आळा घालण्यात यावा या मागणीसाठी लमान तांडावरील दातपूरच्या राठोड कुटुंबियांनी बेमुदत उपोषणास प्रारंभ केला आहे. खाजगी सावकाराकडून होणाऱ्या मानसिक आणि आर्थिक छळास आळा घालावा या मागणीसाठी लमान तांडा येथील दातपूरच्या भागवत ज्ञानोबा राठोड आणि कुटुंबियांनी बेमुदत उपोषणास प्रारंभ केला आहे. शशिकांत विलास सराटे असं या सावकाराचं नाव असून त्यानं जीवे मारण्याची धमकी दिल्याचं भागवत राठोड यांनी सांगितलं. मी अंतोष भागवत राठोड राहणार दातपूर. मी आमच्या वडिलाच्या दवाखान्यासाठी 4 लाख रुपये घेतले होते. खुश खरेदी त्याच्या नावावर केली होती. त्याला 4 लाख रुपये आणि 4 लाखची रोख रक्कम आणि 5 लाख रुपये व्याज असे पूर्ण पैसे त्याला दिलेत. ते सावकार आहे शशिकांत विलास सराटे, राहणार परमेश्वर पिंपरी, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. तरी आम्हाला खुश खरेदी माघारी देई नाही म्हणून आम्ही जिल्हा अधिकारीला पत्र देऊन उपोषणाला बसलेलो. पैसे कोणाच्या हातात दिलं? पैसे त्याच्या हातामध्ये दिलं. त्याच्या माझ्यापाशी पूर्ण पुरावा आहे, माझ्यापाशी व्हिडिओ शूटिंग आहे. त्याला पैसे दिले. आता काय म्हणतात? आता तो काय जबाब दे नाही. तो म्हणतोय पोलीस चौकीमध्ये मी केस दाखल केली नाही, मी डायरेक्ट जिल्हाधिकारीपाशी आलो आहे. तो म्हणतोय मोहोळ पोलीस चौकीमध्ये माझी तो वजन आहे, कामती चौकीमध्ये माझं वजन आहे. मी त्यांच्याकडे गेलो नाही, मी डायरेक्ट जिल्हाधिकारीकडे आलो आहे. मला न्याय मिळावा म्हणून मी उपोषण करतो. आज माझा 3रा दिवस आहे. या उपोषणात संतोष राठोड, शारदा राठोड आदींचा सहभाग आहे.